नारद मुनीचं कामच थोडं वेगळं होतं. पण नारद मुनी कधी खडे बोलत नव्हते बरं का, ते नारद होते. नारद मुनी कैलासावरती गेले आणि कैलासावरती गेल्यानंतर माता भगवतीला पार्वती देवीला म्हणतात, आई साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारू का? आई साहेब म्हटलं बोला ना नारद, मी ऐकण्याकरता तयारच आहे, तुम्ही फक्त बोला. बर बर, का हो तुमचे जे पती आहे ना महादेव, हे तुमच्यावर खरोखर प्रेम करतात का? पार्वती माता म्हणते नारदा थोडा विचार करून तर बोला, माझे पतिदेव आहे ते, पतिदेव म्हणजे माझे सर्वस्व आहे ते, आणि त्यांना मी आवडत असेल यात काही नवल नाही, मलाही ते फार मनापासून आवडतात. पार्वती माता तुम्हाला वाटत असेल ते, पण कधीतरी विचार करा तुम्ही, महादेवाला तुम्ही आवडतात का? काय नारदा, मी त्यांची पत्नी आहे, मी 100% त्यांना आवडत असेल. पण नारद महर्षी एक मोठा प्रश्न मांडतात पार्वती मातेसमोर, माते असं तुम्हाला वाटतं पण भगवान महादेवाच्या मानेमध्ये जे गळ्यामध्ये जे मुंडके आहेत ना, विकुणाचे, मग हे तुमच्यावर प्रेम नाही करत, ते त्या मुंडक्यावर प्रेम करतात, जे आपण कवटी म्हणतो ना. पार्वती माता थोड्या विचारात पडल्या, वा लावले वया नारदाने कळ, निघून गेले. महादेवाले पार्वती मातेचा प्रश्न, या लवकर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. महादेव म्हणतात पार्वती एवढा घाई गडबड, एवढ्या मोठ्या उंच स्वरामध्ये तू अशी का बोलते, नेमकं झालं तरी काय? नाही 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 नाही, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. अगं पार्वती, मी आता थकून आलो, बाहेरून आलो, बोदवडला गेलो होतो, आणि तू मला पाणी सुद्धा पिऊ देत नाही, आणि लगेच मला प्रश्न विचारते. संसाराचा नियम असा आहे, बाहेरून कोणी आलं ना तर लगेच त्याला काही काम सांगू नये, त्याला चहा द्यावं, त्याला पाणी द्यावं, त्याला थंड द्यावं, थंड याने कोको कोला बरं का, आणि नंतर जे काही करायचं असेल, जे बोलायचं असेल ते बोलावं. पण तसं पार्वतीने केलं नाही. पार्वती म्हणे मला अगोदर प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणे बोल तुझा प्रश्न काय? म्हणे तुमच्या गड्यामध्ये हे मुणके आहेत, हे नेमके आहे तरी कुणाचे? शंकर विचार करायला लागले की नक्की कोणतरी कैलासावरती आलं आणि थिंगी टाकून गेलं. शंकरजी महादेव विचारतात आहे पार्वतीला की काका पार्वती कैलासावरती कोणी आलं होतं का? हो आले होते नारद मुनी. बर बर आहे गड्या, मग नारदांनी काहीतरी थिंगी टाकली गड्या. अगं पार्वती हे मुणके ना हे तुझीच आहे. माझी आहे? मी तर जिवंत आहे. अगं पार्वती तू जरी आता जिवंत आहे पण तुझ्यासाठी मी फार मोठे प्रयत्न केलेले आहे. मी तू एका जन्मात माझी पत्नी नाही, तू अनेक जन्मा माझी माझी पत्नी आहे. कधी सती बनून आली, अनेक रूप तुझे झाले, अनेक अवतार तुझे झाले, आणि ह्या जेवढेही तुझे अवतार झालेले ते सर्वांचे मुणकं माझ्या गळ्यामध्ये. पार्वतीला वाटलं गड्या आपले एवढे जन्म झाले आणि महादेव एवढे जिवंत कस काय? ना महादेवांना पार्वतीने प्रश्न विचारला, म्हणे महादेवजी स्वामी मला सांगा तुम्ही, माझे अनेक जन्म झाले, तुमचे झाले नाही का? म्हणे नाही. का झाले नाही तुमचे? नाही म्हणे, मी अमर कथेचं चिंतन करतो, मी परमात्म्याचं नाम चिंतन करतो की भजन करी महादेव, भजन करी महादेव, आ भजन करी महादेव, ओ भजन करी महादेव. राम पूजे सदा शिव, आ राम पूजे सदा शिव, आ भजन करी महादेव, देव भजन करी महादेव.
नी देव एक पाई निशन धन द पद पम पम गम धन सन पाही तेही देव आए सित भजन करी महादेव बजाओ हो भजन करी महादेव श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम दीवानी 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 हो मेरा कृष्ण दीवानी हो मेरा श्याम दीवानी हो मेरा कृष्ण दीवानी हो मेरा श्याम दीवानी काहे तेरी अखियों में पानी हो काहे तेरी अखियों में पानी पानी कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी सबके लिए मैं मुरली बजा करी महादेव आओ भगवान परमात्मा महादेव सुद्धा भजन करतात पण कुणाचं भगवान श्री रामाचं शंकरजी म्हणता पार्वती मी त्या रामाचं भजन करतो म्हणून मी अमर आहे अजून सांगू तुला मी अमर कथेचं पान करतो त्याच्यामुळे मी अमर आहे तुमचे अनेक जन्म होऊ शकतात बट जे ही भागवत श्रवण करतात ना ते अमर होतात महाराज अमर ग्रंथाचं चिंतन बघा श्रीमद भागवताची एवढी मोठी महती आहे भगवान महादेवाने सुद्धा पार्वतीला हे भागवत सांगितलं अगोदर अमर कथा आहे महाराज ही पार्वती म्हणायला लागली स्वामी चांगल्या चांगल्या गोष्टी आहे मग तुम्हीच बघता का होते मी तुमची पत्नी आहे अर्धा हिस्सा माझा पण आहे मला सांगा पार्वती ही कथा अशी लोकांना सांगता येत नाही ही एकांतामध्ये सांगावी लागते मग एकांतात चला एकांतात सांगा मला बर पत्नी पुढे माणसाचा नाही लाज होतो आता महादेवाचा झाला तुमचा आपलं काय लागलो पत्नीचं ऐकलं अमर कथा ऐकायची आहे बर पार्वत मी तुला सांगतो मग एकांत ठिकाण पाहिजे कैलासावरती जिथं कोणीच नाही पक्षी नाही प्राणी नाही जीव जंतू काहीच नाही अशा ठिकाणी माता पार्वतीला महादेव घेऊन गेले आणि गेल्यानंतर तिथं अमर कथा सांगायला लागले पण महादेवांनी ही कथा सांगण्याच्या अगोदर काही नियम सांगितलं की कथा ऐकत असताना कोणी खेळू नये दगडं दगडं खेळू नये असं कथेमध्ये बडबड करू नये बरेचसे असे काही नियम सांगितले कथेचे श्रवण करताना माणसाचं मन हे एकाग्र पाहिजे बरं का तर कथा कळते सुद्धा नाहीतर महाराजांनी काय सांगितलं बा ते त्यांचं त्यांचंच चालू होतं आणि ते आम्हाला काही कळालं नाही असं होतं बरं का पण कथेचं चिंतन करत असताना
एकाग्र चित्त पाहिजे महाराज. पार्वती मातेला सांगितलं बघ ही अमर कथा अशी जी आहे ना, तू जर का चित्त देऊन ऐकली तर याचा फायदा होईल, नाही तो होणार नाही. बर तुम्ही सांगा तर खरं, भगवान महादेव पार्वतीला अमर कथेचं चिंतन सांगायला लागले. चिंतन सांगतात आहे पण पार्वती ही कथा सांगत असताना मला समाधी लागते आणि ती लागू नये याच्याकरता तू हुंकार द्यायचा. गोष्ट एखादी कथा झाली की ऐकते बा मी, म्हणजे तुम्ही बी हलत जा की मला कळेल बा बसले तुम्ही. कारण आहेच ना महाराज, कृष्ण हलकार रे कृष्ण डोलकार रे, हलायचं बोलायचं महाराज, बोलायचं म्हणजे बडबड नका करा बरं का. फक्त मी जे सांगेल ते नामचिंतन करायचं, टाळी वाजायचं. आणि आपला एक नियम आहे, आपण जसा नेहमी करता कीर्तनात सांगतो, प्रत्येकाने टाळी वाजवली ना तरी नाही चालेल, माझं काहीच म्हणणं नाही. फक्त माझं सांगणं एकच राहतं की परमात्म्याने ज्यांना ज्यांना टाळी वाजवण्याकरता हात दिलेले असेल त्यांनीच फक्त वाजवायची आहे. प्रत्येकाने वाजवली तरी काही हरकत, ज्यांना ज्यांना परमात्माने टाळी वाजवण्याकरता नामचिंतन, जिथं कीर्तन चालू आहे जिथं नामचिंतन चालू आहे, जिथं हरिपाठ चालू आहे, जिथं काकडा चालू आहे, जिथं कथा चालू आहे, जिथं नामचिंतन होईल ना तिथे वाजवली तर ठीक आहे, वाजवा. आणि इथं जर का नाही वाटत वाजवली तर मग पुढच्या जन्म आहेच बसते. म्हणून योग्य संधी माणसाला सापडली ती साधली पाहिजे. चिंतन सांगतात आहे मार कथेचं. पार्वती हुंकार देते बघ पार्वती असं झालं बरं, पुढे असं झालं बरं. आता हे सांगत असताना काहीच कथेचा भाग शिल्लक राहिला आणि कथेमध्ये पार्वती मातेला झोप लागली. पण ही अमर कथा आहे, ऐकली गेली पाहिजे. त्या कैलासावरती एका झाडाच्या कोपऱ्यामध्ये एक मृत झालेलं पोपटाचं एक अंड होतं. या कथेचा प्रभाव एवढा आहे, मृत झालेलं अंड सुद्धा, त्या अंड्याला सुद्धा चेतना निर्माण झाली आणि त्यामध्ये एक पोपट जन्माला आलं. त्या पोपटाला वाटलं, त्याला म्हणतात शोक. काय म्हणतात? हा शब्द तिथून आला बरं, शुक म्हणतात त्याला. चेतना निर्माण झाली मृत असलेल्या अंड्याला सुद्धा आणि त्यातून पोपट बाहेर निघला. त्या पोपटाने विचार केला की कथा तर मला ऐकायची आहे, कारण का फार गोड वाटते ही कथा. पार्वती माताला झोप लागली, म्हणजे पार्वती मातेला झोप लागली कथेत, तर तुम्ही चष्मे लावून झोपले पण तर मला काय करणार आहे. पार्वती मातेला जड गेली ही कथा, तर तुमचं आपलं काय लागलं बा. एक पोपट जन्माला आला आणि पोपटाला असं वाटलं की कथा ही अशी चालू राहिली पाहिजे, म्हणून ते पोपट भगवान महादेव कथा सांगतात आहे आणि पार्वती मातेचं हुंकार देणं पण झालं तर पोपटाने हुंकार देणं सुरू केलं. आणि ज्यावेळेस कथा पूर्णत्वाला गेली, पूर्ण झाली, त्यावेळेस महादेव पार्वतीला म्हणतात, पार्वती ऐकली ना कथा? हो स्वामी, किती गोड होती हो कथा, तुम्ही किती प्रेमाने सांगत होते, आवडली मला कथा. पण खरं सांगू स्वामी, ही कथा मी अर्धीच ऐकली. अर्धी ऐकली? अगं पार्वती, कथा तर मी पूर्ण सांगितली. स्वामी, तुम्ही जरी कथा पूर्ण सांगितली असेल पण मला झोप लागली म्हणून मी अर्धीच कथा ऐकली. अगं मग हुंकार देत कोण होतं? इकडे तिकडे बघितलं तर ते मृत अवस्थेमधले झालेलं पोपट, ते त्याला चेतना निर्माण झालेली होते, ते पोपट पोपट त्या ठिकाणी महादेवाला दिसलं. आणि महादेवाचा असा नियम होता की ही कथा पार्वती देवीशिवाय कोणी ऐकायला पाहिजे नव्हती, होती पण ती चोरून. बघा आपण किती भाग्यवान आहोत, शुकाने त्या पोपटाने चोरून कथा ऐकली तर ते महादेवाला आवडलं नाही. तर हे तर मुक्ताबाईची उपकार आपल्यावरती, ज्ञानोबरांची उपकार आपल्यावरती की ही कथा सहा मंडपात आणली. बरोबर आहे ना? त्या पोपटाने चोरून कथा ऐकली आणि त्यावेळेस
चोरून कथा ऐकायला बंदी होती। महादेव संता